For latest news, programs and updates, subscribe to VR News channel and press the bell icon for notification. हृदयम हार्ट क्लिनिक आणि सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हृदयम हार्ट क्लिनिक अँड डायबिटीस सेंटर आणि सोलापूर बार असोसिएशनतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. बार असोसिएशनच्या सभागृहामध्ये उद्घाटनपर भाषणामध्ये ॲडव्होकेट संतोष नावकर, डॉक्टर शैलेश पाटील यांनी आरोग्य तपासणीचं महत्त्व विशद केलं. आपण बाहेर जनरली जर करायला गेलो तर त्याचा एक एकत्रित पॅकेजसुद्धा असतं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनुसार करतात. जवळपास 8 ते 8,500 रुपयाचं पॅकेज असतं. तर इतक्या मोठ्या रकमेच्या खर्चाच्या सगळ्या तपासण्या डॉक्टर शैलेश पाटील यांनी आपल्यासाठी मोफत करून दिल्या. याबद्दल मी आभार की जनरल पॉप्युलेशनमध्ये जो डायबिटीज आणि ब्लड प्रेशर किंवा बाकीच्या ज्या हृदयरोगाचं प्रमाण वाढत आहे ते आपल्याला अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करता येईल आणि त्याची ट्रीटमेंट लवकर चालू करता येईल ह्याच्यासाठी मी युजली असे शिबिर घेत असतो. 2 वर्षाआधी मी शिबिर घेतली होती, त्याच्यामध्ये साधारण 2,200 रुग्णांची मी तपासणी अशीच मोफत केली होती. त्याच्यामध्ये बरेच मला रुग्ण आढळले होते ज्यांची मी ट्रीटमेंट अजूनही करतोय. जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असंही त्यांनी सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट संतोष घोसमनी, संतोष पाटील, डॉक्टर सचिन चौधरी, डॉक्टर अश्विन मोटे, डॉक्टर शिवानी, डॉक्टर स्नेहा, डॉक्टर फराज, जनसंपर्क अधिकारी श्याम ढवणे, अल्ताफ इनामदार आदींची उपस्थिती होती. हार्ट डायबिटीस या संदर्भामध्ये हृदयम हार्ट क्लिनिकच्या डॉक्टरांनी तपासणी करून मार्गदर्शन केलं.